हाँ पा विद्यार्थी मित्रांनो, बुद्धिमत्ता या विषयातील आकलन हा घटक या आकलनामधील इंग्रजी वर्णमाला आणि अक्षरमाला आज आपल्याला समजावून देण्यासाठी गणेश बोरुडे सर हे पाठ घेणार आहे. बुद्धिमत्ता विषय शिकवण्यासाठी अतिशय हातखंडा असणारे गणेश बोरुडे सर आज आपल्यासाठी उपलब्ध झालेले आहेत. मी बोरुडे सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या पाठाला सुरुवात करावी. नमस्कार सर्वांना. आज आपण या ठिकाणी बुद्धिमत्तेचा तिसरा घटक म्हणजे पहिल्या याच्यामधला आकलन या घटकामधला तिसरा उपघटक पाहत आहोत. तर याच्यामध्ये आपल्याला पाहायचा आहे तो इंग्रजी वर्णमाला किंवा अक्षरमाला हा घटक आपल्याला आज पाहायचा आहे. या ठिकाणी आपल्याला पहा, आपली जी एबीसीडी आहे, जी वर्णमाला आहे इंग्रजी मधली, ती इंग्रजी मधली वर्णमाला एबीसीडी एफ जी एच आय जे टी एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय आणि झेड अशा प्रकारे असते पा. परंतु आपल्याला आता या विषयामध्ये आपल्याला काय करायचंय, या बुद्धिमत्ता घटकामध्ये आपल्याला फक्त ए पासून तर झेड पर्यंत, सॉरी वाय पर्यंत, झेड पर्यंत न घेता आपल्याला वाय पर्यंत ती अक्षरं घ्यायची आहेत. म्हणजे आपल्याला ती अक्षर 25 अक्षरं घ्यायची. मग ही जी अक्षर आहेत या अक्षरावरून आपल्याला प्रश्नांची उत्तरं द्यावायची असतात. मग आता प्रश्नांची उत्तरं देत असताना त्या ठिकाणी काय करायचं, अशी जर आपण एबीसीडी लिहिली सलग एक सरळ एका रेषेमध्ये किंवा याच्यामध्ये लिहून काढली आपण, तर आपल्याला त्या ठिकाणी एखादा अक्षर कितव्या नंबरला आहे, कोणत्या काय काय आहे, समजा पी अक्षर आहे, मग पी या अक्षर आपल्याला जर शोधायचा असेल त्याचा नंबर किती आहे, तर तो त्या ठिकाणी आपल्याला ए पासून परत ए पासून मोजत जावा लागेल, तेव्हा आपल्याला त्या पी या अक्षर आपल्याला कळल की त्या ठिकाणी त्याचा नंबर किती आहे. मग अशा प्रकारे जर आपण लिहिलं तर आपल्याला त्या ठिकाणी कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त प्रश्न सोडवायचे असतात, आणि जर आपण अशा प्रकारे लिहिलं तर आपल्याला ते शक्य होणार नाही. मग यासाठी आपल्याला काय करायचं असतं, तर सर्वात प्रथम आपल्याला काय करावं लागेल की त्या अक्षरांची, जे आपल्याला अक्षर दिलेली ती अक्षर किती आहेत, त्या 25 अक्षर आहेत. मग ह्या 25 अक्षरांचा आपल्याला काय करायचं आहे, त्यांचा सुरुवातीला आपल्याला गट करायचा आहे. या अक्षरांचा गट करायचा आहे. मग अगोदर आपण त्या ठिकाणी 25 अक्षर आहेत, मग आपण काय करूया, पाच पाचचे असे गट करूया. आता हे पहा, या ठिकाणी मी पाच पाचचे गट केलेले आहेत. ए बी सी डी ई हा एक गट झाला, एफ जी एच आय जे हा एक गट झाला, के एल एम एन ओ हा एक गट झाला, पी क्यू आर एस टी हाही एक गट झाला, आणि यू व्ही डब्ल्यू एक्स वाय जेड हा आपल्या याच्यामध्ये नसल्यामुळं तो येत नाही. हे पाच पाचचे असे सगळे समान गट झाले. मग या बोर्ड ठिकाणी आपलं थोडस थांबत ते स्क्रीन पण कमी जास्त होते. मोबाईल स्थिर ठेवा, स्टँडला नाही आहे का? स्टँडलाच आहे सर, मी कमी जास्त करतोय ती स्क्रीन. हा नाही ते नाही, असं कमी ब्लर होतंय आणि परत स्पष्ट येतंय अस्पष्ट येतंय. बरं एक काम करतो, मी स्क्रीन हलवत नाही बघ. नाही स्क्रीन हलवलं तर चालेल समजा तुम्हाला, हे फक्त ते मोबाईलवर त्याचा इफेक्ट होतो का? मोबाईलवर नाही, आता मोबाईल मी स्टँडला लावलेला आहे सर. ओके 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 सर, एकदम छान घेऊन राहिले सर, एकदम छान घेते. लाईट चालू केला तरी चालन सर, तुम्ही दिसत नाही. मी का हा तुम्ही दिस हे चालू आहे, सप्ताह चालू आहे, थोडासा आवाज येईल म्हणून मी बंद करून ठेवलेले. ओके ओके सर, ओके काय अडचण. हा त्या नंबर वगैरे दिसत नाही जास्त, हे झाल्यावर व्हाईट होतं जास्त. असं आहे का, मी आता स्थिर ठेवतो, चेंज नाही करत मी. थोडस आता ते अजून स्पष्ट करा, थोडं मोठे केलं तरी चालते. हा त्याच्यावरचे नंबर ब्लर होतात फक्त. ओके ओके चालेल, एकदम छान. ओके सर, आता आपल्याला अशा प्रकारे आपल्याला सुरुवातीला हे गट करायचे आहेत पहा. मग गट केल्यामुळे आपल्याला काय फायदा होईल, गट केल्यामुळे आपल्याला हे जे
अक्षर आहेत या अक्षरांचा आपल्याला क्रमांक लक्षात येईल. किंवा कोणतंही अक्षर आपल्याला शोधायचं झालं, समजा पी अक्षर शोधायचंय, पी अक्षराचा नंबर आपल्याला शोधायचा होता, मग पी अक्षराचा नंबर शोधायचा असेल तर पाचचा एक गटी, हा एक गटी पाचचा, हा एक गटी पाच, त्रिक 15 आणि हा 16वा नंबर, आपल्याला हा नंबर लगेच सापडेल, जेणेकरून तो आपल्याला प्रश्न सोडवताना ती मदत होईल. मग या ठिकाणी हे जे नंबर दिलेले आहेत हे गट आहेत, या गटानुसारच आपल्याला त्या ठिकाणी काय करायचंय लक्षात ठेवायचं. आता हे जे नंबर आहेत हे नंबर शक्यतो आपण पाठ करण्याचा हे करूया, कारण ही जे सगळ्यात महत्वाची गोष्ट परीक्षेमध्ये हमखास गुण मिळवणार हा घटक, की याच या ठिकाणी ही जी एबीसीडी आहे वाय पर्यंतची, ही अक्षरमाला आपल्याला परीक्षे पेपरमध्ये जशीच्या तशी दिलेली असते, फक्त याच आपल्याला निरीक्षण करायचंय आणि काही जे घटक आहेत त्यांचे थोडस आकलन करून आपल्याला याच्यावरतीच हा प्रश्न सोडवायचा आहे, आणि हा हमखास गुण वाढवणार आहे. गुण वाढवणारा मुद्दा आहे हा. तर या ठिकाणी आपल्याला याचा या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी याच्यामध्ये आपल्याला हे जे नंबर आहेत हे नंबर पाठ करायचे आहेत आपल्याला त्याच्यासाठी. मग याच्यासाठी हा जो ई आहे हा ईचा 5 नंबर आहे, आणि ज्योती जे ओ टी आणि वाय. आता या ठिकाणी जे ओ टी आहे ज्योती असतं, परंतु आपल्याला या ठिकाणी आपल्याला आपल्याला आपल्या लक्षात राहण्यासाठी आपल्याला याचे नंबर 5, 10, 15, 20, 25 अशा प्रकारे आपण ई ज्योती नाव जे आहे ते आपण पाठ करून त्याचे नंबर पाठ करून घेऊ शकतो, 5, 10, 15, 20 आणि 25. किंवा तुम्ही तुमच्या मनाने सुद्धा या ठिकाणी T20 असतात, किंवा G7 पा, G7 आपली G7 नावाची एक परिषद असते ती होईल, किंवा Q17Q17PQQ आहे, किंवा 17Q. अशा प्रकारे आपल्याला एक त्या ठिकाणी काय करायचंय ट्रिक्स लक्षात ठेवून आपल्याला ही नंबर पाठ करायचे. ही जी नंबर आहे ही नंबर पाठ करण्याचा फायदा असा होतो की आपल्याला जे प्रश्न असतात जे प्रश्न येत असतात ते प्रश्न आपल्याला लवकरात लवकर सोडवता येण्यासाठी आपल्याला हे नंबर पाठ करणे गरजेचे. सगळ्यात महत्वाचा घटक होता की अक्षरांचे हे गट करणे आणि त्या गटाला क्रमांक देऊन त्याचे आपल्याला पाठांतर करून लक्षात ठेवणे. याच्यानंतर आपला दुसरा महत्वाचा मुद्दा आहे पहा, या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी जर समोर जर उभा राहिलो तर या ठिकाणी इकडं आपली ही डावी बाजू असते, ही जी आहे इकडं ही आपली डावी बाजू झाली, आणि जी इकडं आहे माझ्या उजव्या हाताला ती उजवी बाजू, डाव्या हाताला जी असते बाजू ती डावी बाजू, आणि जी उजव्या हाताला येते ती उजवी बाजू. साधारणतः आपण मराठीमध्ये लेखन करत असताना डावीकडून उजवीकडे लिहित जात असतो. ही कन्सेप्ट खूप महत्वाची आहे, डावं आणि उजवं हे जर समजलं तर आपल्याला पुढचे प्रश्न सोडवता येतील. या ठिकाणी ए पासून जे आपण लिहायला सुरुवात करत असतो झेड पर्यंत जात असतो तिकडे जात असतो, म्हणजे ती उजव्या बाजूकडे जात असतो, डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे जात असतो. म्हणून आपल्याला जे नंबर मोजायचे असतात ते नंबर आपण साधारणतः एबीसीडी जर काउंट केले असेल 1, 2, 3, 4, 5 हे झाले डावीकडून उजवीकडं. आता आपल्याला कधी कधी उजवीकडून विचारले जातात, उजवीकडून म्हटल्यावर आपल्या उजव्या हाताचा जो शेवटचा वाय आहे वाय पासून आपल्याला एक नंबर सुरू करायचा आहे, वाय ला 1, X ला 2, W ला 3, V ला 4, U ला 5, अशा प्रकारे कंटिन्यू करत आपल्याला ए ला काय नंबर येतो तर 25 नंबर येतो. म्हणजे आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट डावी बाजू आणि उजवी बाजू ही लक्षात ठेवायची. आपले जे समोर प्रश्नपत्रिका किंवा आपल्या समोर जी स्क्रीन आहे त्या स्क्रीनच्या आपण डाव्या हाताला जी गोष्ट येईल डाव्या हातापासून, तर डाव्या हातापासून जी चालू होईल ती डावी बाजू, आणि उजव्या हातापासून जी आपण उलटप्रमाणे मोजणार आहोत त्याला उजवी बाजू म्हणायची, आणि ती लक्षात ठेवायची आपण, कारण याच्यावरतीच खूप प्रश्न असतात बऱ्यापैकी. त्यानंतर आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे, समजा एक अक्षर आहे या अक्षराचा, आता समजा पी हे अक्षर मी घेतलेलं या ठिकाणी, या पी या अक्षराची बाजू
आपण पी या अक्षराच्या समोर उभे राहिला असता आपला डाव आजच्या बाजूला आणि ती डावी बाजू, मग पी च्या डाव्या बाजूला कोणते अक्षर आहेत? ओ यन अशी अक्षर काय येतात? डाव्या बाजूला येतात. आणि उजवी बाजू, उजवी बाजू म्हणजे काय? त्या ठिकाणी उजव्या बाजूला कोणते अक्षर येतील? ते म्हणजे क्यू आर यस टी अशा प्रकारे उजव्या बाजूचे अक्षर येतील. म्हणजे आपण जे उजवी बाजू आणि डावी बाजू एबीसीडीच्या अक्षराच्या बाबतीतही धरली होती तीच उजवी आणि डावी बाजू अक्षराच्या बाबतीत सुद्धा तशीच धरायची. याचा आपल्याला पुढे प्रश्न सोडवताना उपयोग होणार आहे. परत एकदा आपण लक्षात घेऊया, डावी बाजू म्हणजे काय? आपण समोरच्या उभं राहिलेलो आहे, आपल्या डाव्या हातातून जे लिहायला चालू करतो आपण ती बाजू म्हणजे काय? डावी बाजू. आणि जी उजव्या बाजूकडून आहो, उजव्या बाजूकडून आपण जे इकडून उजव्या हाताला येईल उजव्या हातापासून जे मोजायला सुरुवात करतो ना आपण त्याला काय म्हणायचं? आपण उजवी बाजू म्हणायची. मग आता ही उजवी बाजू आणि डावी बाजू लक्षात ठेवा फक्त, कारण उजवी बाजू आणि डाव्या बाजूवरती आपल्याला प्रश्न विचारले जातो. याच्यानंतर आपल्याला शिकायचंय लगतचे अक्षर. लगतचे अक्षर म्हणजे काय? या ठिकाणी पहा, यम हा घटक आहे. समजा आपण यम घेतला, यमच्या लगतचे, लगतचे म्हणजे काय? जवळचे. यमच्या जवळचं कोणतं अक्षर आहे? यमच्या जवळ दोन अक्षर येतात, या यमच्या जवळ यल आणि यल. म्हणजे हा जो यल आहे तो यल या साईडने येईल आणि यन बोर्ड. हा बोर्ड सर, हा स्क्रीन आहे ना, आडवी करा ना, उभी झाली सर, उभी झाली ती, ते ऍटो रोटेट करा, त्याला मोबाईल आहे ना, ऍटो रोटेट नाही राहत. हा ओके, फोन आला, फोन आल्यामुळे झालं. ओके सर, ओके. यल जो आहे तो लगतचा अक्षर आहे, पण कोणत्या बाजूचा आहे? आता ते डाव्या बाजूचा आहे. आपण पाहिले डावी बाजू, मग डाव्या बाजूचं लगतचं अक्षर कोणतं आहे? यल आहे. आणि यन, यन हे उजव्या बाजूचं लगतचं अक्षर. मग हे लगतचे आपल्याला आपल्याला अक्षर लक्षात ठेवायचे. याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जातो, साधारण त्याच्यावरती कसा प्रश्न विचारला जातो भाऊ, की जीच्या लगतचा आणि जीच्या लगत आहे परंतु आयच्या लगत नाही असा कोणता अक्षर आहे? आता आपण काय करूया, इथं आपण जीच्या लगत घेऊ. जीच्या लगतचे कोणते अक्षर येत? जीच्या लगतचे अक्षर आहेत आपल्याला या ठिकाणी यफ आणि यच. यफ आणि यच काय येत? जीच्या लगतचे अक्षर येत. आणि आपल्याला प्रश्न काय विचारला? आयच्या लगतचं अक्षर कोणतं? यफ हा आयच्या लगत असू शकत नाही, तर आयच्या लगतचं जे अक्षर असेल ते अक्षर असेल यच. म्हणजे आपल्याला लगतचे अक्षर हे लक्षात या ठिकाणी ठेवायचं आहे. याच्यानंतर जी महत्वाची कन्सेप्ट आहे आपल्याला ती म्हणजे दरम्यानचे अक्षर. दरम्यानचे अक्षर म्हणजे काय? या ठिकाणी आपल्याला काय करायचंय? दोन अक्षर आहेत, समजा उदाहरणार्थ हा यफ आहे, यफ आणि ओ. प्रश्न असा विचारला जातो की यफ आणि ओ च्या दरम्यानची अक्षरे कोणती किंवा किती? मग अशा वेळेस काय करायचं? यफ आणि ओ अगोदर पाहायचे, आणि ज्या वेळेस आपण अक्षर दरम्यानची मोजत असतो त्यावेळेस हे दोनही अक्षर मोजण्यामध्ये धरायचे नाही. जर आपण ते मोजण्यामध्ये धरलं तर आपण चुकलो. दरम्यान म्हणजे काय? दोन्ही गोष्टीच्या मध्ये. मग यफ आणि ओ च्या मध्ये, फक्त च्या मध्ये हा शब्द लक्षात ठेवा, च्या मध्ये, दोघांच्या दरम्यान, दोघांच्या मध्यभागी. मग दोघांच्या मध्यभागी किती येत? जी एच आय जे के एल यम आणि यन. किती अक्षर येत? आठ अक्षर येत. मग ज्या वेळेस आपल्याला असा प्रश्न विचारला जाईल यफ आणि ओच्या दरम्यान किती अक्षर आहेत, यफ आणि ओच्या दरम्यान आपल्याला अक्षर आहेत
आर हे अक्षर धरायचे मोजण्यामध्ये धरायचे नाही. जर तुम्ही मोजण्यामध्ये धरलं तर आपलं जे लिहिलेलं आहे किंवा आपलं जे उत्तर काढलेलं आहे ते समोर उत्तर असून सुद्धा आपण काढून सुद्धा ते चुकीचं धरलं जाऊ शकतं. म्हणून या ठिकाणी एफ आणि ओच्या ज्या वेळेस आपण दरम्यानची अक्षरे मोजत असतो, ही जी दरम्यानची अक्षर आहे ही दरम्यानची अक्षरे मोजत असताना ही दोन्ही अक्षरे आपल्या मोजण्यामधून वगळायची आहे. याच्यानंतरची आपल्याला एक कन्सेप्ट शिकायची आहे. 6 ते 7 कन्सेप्ट शिकलो ना आपण तर याच्यावरती जे मिळणारे गुण आहेत ते हमखास आपल्याला मिळणार आहे. आता आपल्याला शिकायची आहे डावीकडील अक्षरे आणि उजवीकडील अक्षरे. मग आता डावीकडील अक्षरे आपले उजवी आणि डाव कन्सेप्ट झालेलाच आहे. डाव कन्सेप्ट म्हणजे काय, या ठिकाणी ए पासून इकडं वाय पर्यंत आणि उजवीकडे म्हणजे काय वाय पासून ए पर्यंत. परंतु आता काय केलंय या ठिकाणी ओ हे अक्षर, मग आता या ठिकाणी उजवीकडील, आता पाप प्रश्न उजवीकडील आला मग उजवी बाजू कोणती धरायची, उजवीकडील समजा आता विचारलं ओच्या उजवीकडील 5वे अक्षर कोणते, ओच्या उजवीकडील च्या उजवीकडील, यावेळेस च्या हा शब्द येईल पा, हा शब्द लक्षात ठेवायचा. ओच्या उजवीकडे, उजवीकडे म्हटल्यावर कधी हा ओ आहे त्याची उजवी बाजू कोणती, आपण ज्या उजव्या हाताला येतात तीच उजवी बाजू येईल त्याची. आणि मग 5वा अक्षर कोणते, मग 1, 2, 3, 4 आणि 5वा अक्षर, 5वा अक्षर काय भेटला आपल्याला टी. म्हणजे या ठिकाणी पहा आपल्याला या उजवीकडील च्या उजवीकडील म्हटलेला आहे. मग च्या उजवीकडील म्हटल्यावर आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं आहे की या ओच्या ओला सोडून द्यायचं, ओला मोजायचं नाहीये आणि ओच्या पुढं जे अक्षर असेल त्याला पहिला नंबर द्यायचा आहे, त्याच्यानंतर दुसरा नंबर, तिसरा नंबर, चौथा नंबर आणि 5वा नंबर. 5व्या नंबरला जे अक्षर येईल ते आपलं उत्तर असेल. मग या ठिकाणी ओ हा मोजण्यामध्ये काउंट करायचा नाही. च्या पहिली आता समजा जर मी म्हटलं डावीकडील ओच्या डावीकडील 8वे अक्षर कोणते, मग ओच्या डावीकडील मग ओ धरायचा का आपल्याला मोजण्यामध्ये नाही. मग या ठिकाणी 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 8वे अक्षर आपल्याला भेटलेले. 8वा अक्षर कोणते आपलं जी, हे आपलं काय आहे 8वा अक्षर. म्हणजे च्या उजवीकडे किंवा च्या डावीकडे असा जर शब्द आला तर ते मोजत असताना हे अक्षर मोजायचं नाही. या अक्षराच्या डावीकडे आणि या अक्षराच्या उजवीकडे अशा प्रकारे काय करायचंय त्या ठिकाणी मोजायचंय आणि त्याच्यानुसारच आपल्याला ते काय त्याचं उत्तर शोधायचं. याच्यानंतर आपल्याला महत्वाची कन्सेप्ट शिकायची आहे ती म्हणजे काय पासून आणि पर्यंत. आता पहा ही कन्सेप्ट अशी आहे पहा, पासून म्हटल्यावर आणि पर्यंत. मग आता याच्यासाठी एक तुम्हाला छोटस उदाहरण देतो. घरी आपल्याला काय, घरी आपले आई वडील आपल्यासाठी खाऊ आणत असतात पा. मग खाऊ आणल्यानंतर आपण काय करत असतो, पप्पा माझ्यापासून वाटायला सुरुवात करायची. काय करायचंय माझ्यापासून करायचे, म्हणजे सगळ्यात अगोदर कोणाला द्यायचंय मला द्यायचं आणि नंतर मग बाकी त्यांना वाटत जायचंय. पासून, माझ्यापासून सुरुवात करा. मग या ठिकाणी सुद्धा असंच आहे पासून आणि पर्यंत. मग आता पाहूया या ठिकाणी ए पासून जे पर्यंत पा, काय प्रश्न आहे ए पासून, ए पासून जे पर्यंत, जे पर्यंत किती अक्षरे आहेत, ए पासून जे पर्यंत किती अक्षर आहेत. मग ए पासून जे पर्यंत किती अक्षर आहेत असं म्हटल्यानंतर ए पण धरायचं आहे आणि जे पण धरायचं आहे. या ठिकाणी काय करायचं आहे, हा ए पण मोजायचा आहे आणि आपल्याला जे पण मोजायचं आहे. मग या ठिकाणी ए हा 1, कारण आपण पासून म्हटलोय, पासून म्हटल्यानंतर ए पासूनच त्याची सुरुवात करायची. ए 1, बी 2, सी 3, डी 4, ई 5, एफ 6, जी 7, एच 8, आय 9,
आणि जे ते किती अक्षर आहेत, ए पासून जे पर्यंत 10 अक्षरे आहेत। पा ही लक्षात घ्या, कन्सेप्ट ही कन्सेप्ट खूप महत्त्वाची। आपल्याला प्रश्नामध्ये कोणते अक्षर येतात, मी माग सांगितलं पा च्या हा शब्द आला का ते अक्षर सोडून द्यायचे, पण ज्या वेळेस पाय अक्षर येईल, ज्या वेळेस पासून अक्षर येईल, सॉरी पासून आणि पर्यंत, त्यावेळेस मात्र काय करायचंय, एला सुद्धा मोजायचंय आणि याला जेला सुद्धा मोजायचंय। एला म्हणजे ज्या जे ज्या अक्षरा दरम्यान सांगितलं असेल, सॉरी ज्या अक्षरापासून सांगितलं असेल, ज्या अक्षरापर्यंत सांगितलं असेल, ते काय करायचंय त्या ठिकाणी मोजायचंय। ही कन्सेप्ट खूप महत्वाची आहे। या ठिकाणी काय गोंधळ होतो की पासून म्हटल्यानंतर ते अक्षर सोडून मोजलं जातं, ते अक्षर सोडून नाही मोजायचं फक्त या ठिकाणी। या ठिकाणी पासून म्हटल्यानंतर पासून म्हटल्यानंतर त्या अक्षरापासून तर शेवटच्या अक्षरापर्यंत आपल्याला मोजायचं आहे। याच्यानंतरच आपल्याला सगळ्यात महत्वाची कन्सेप्ट ती म्हणजे मध्यभागी येणारे अक्षर। आता मध्यभागी येणारे अक्षर म्हणजे काय, या ठिकाणी आपल्याला पहा जी अक्षर दिलेली आहेत त्या अक्षरांच्या मध्यभागी येणारे अक्षर। मी समजा आता आपण या ठिकाणी आपली ही जी अक्षरमाला आहे, या अक्षरमाला आहे ए पासून तर वाय पर्यंत ही आपली अक्षरमाला आहे। मग ही जी अक्षरमाला आहे ती अक्षरमाला आहे पूर्ण किती अंक आहे त्याच्या, आपलं सॉरी अक्षर आहेत वर्ण आहेत ते म्हणजे 25 आहे। मग ह्या 25 अक्षरांमध्ये या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, मध्यभागी, मध्यभागी म्हणजे काय सेंटरला कोणतंय, मग सेंटर कसं करायचं या ठिकाणी। आता हे 25 आहे, 25 म्हटल्यावर 1 2 3 4 5 इकडे 5 अक्षर झाले, 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25। मग आपण काय करूया, पहिल्यांदा हे 5 अक्षर घ्यावे, हे 5 अक्षर, हे 5 अक्षर घेऊ, त्याच्यानंतर हे 5, हे 5 गेले, नंतर काय झालं इकडे 2 इकडे 2, मग मध्यभागी कोणतं अक्षर आलं, तर मध्यभागी अक्षर आलं यम। ही एक पद्धत आहे मोजायची। अजून एक पद्धत आहे याच्यामध्ये मोजण्यासाठी वेळ खूप जातो, आपल्याला लवकरात लवकर प्रश्न सोडवायचे असतात। मग मध्यभागी जे अक्षर दिलेले आहेत, समजा आता हे मध्यभागचं अक्षर कसं काढायचं, तर मध्यभागी अक्षर काढायचं असताना 25 आहे, 25 अक्षर आपल्याला दिलेली आहे, या 25 मध्ये किती मिळवायचे, फक्त 1 मिळवायचा, 25 मध्ये 1 मिळवायचा, उत्तर येईल आपलं 26। आणि या 26 ला काय करायचं, निम्म करायचं किंवा अर्ध करायचं किंवा त्याला 2 ने भाग द्यायचा। याला 2 ने भाग दिलं समजा आपण, आता बऱ्यापैकी अशा प्रकारचा भागकार शिकवलेला आहे, याही प्रकारचा भागकार असतो तो तुम्हाला आता हळूहळू शिकवलं जाईल, परंतु तुम्हाला सध्या हाच भागकार शिकवलेला आहे, बे एक बे, दोनातून 2 गेले 0, वरतून घेतले 6 3 6 6 6 0, म्हणजे आपलं जे अक्षर आहे 13 अक्षर आहे। आता ह्या प्रकारे पण तुम्हाला एकदा दाखवतो, बे एक बे आणि बे 3 6, ही पद्धत सोपी आहे, ही पद्धत सोपी आहे, परंतु तुम्हाला आता ती शिकवलेली नसल्यामुळं तुम्ही आता ही या जे येणार तुमचं 5वीचं वर्ष आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ती शिकवलेली। मग 13 जे अक्षर आहे, मग ते 13 अक्षर आपल्याला या ठिकाणी काय करायचे लक्षात ठेवायचे, हे जे 13 अक्षर आहे आपण जे आता 13 उत्तर काढलं, या 13 अक्षराचा नंबर पाहायचा आहे। मग आपण या ठिकाणी मोजायची पद्धत आपण शिकवली 5 10 11 12 आणि हे 13, हे 13 जे अक्षर आहे ते मध्यभागी। किंवा आपण अजून दुसरं घेऊया, हे जरा थोडस मोठं झालं, आपण थोडस छोट घेऊया, या ठिकाणी हे पहा 5 अक्षर आहेत ए ते ई पर्यंत, ए बी सी डी आणि हे 5 अक्षर आहेत, मी या 5 अक्षराच्या मध्यभागी येणार, समजा ए आणि ए ते ई पर्यंत अक्षर घेतली असता मध्यभागी येणारे अक्षर कोणते असा प्रश्न जर विचारला, ए ते ई पर्यंत, मग ए ते ई पर्यंत किती अक्षर आहेत, 1 2 3 4 आणि 5, 5 ही अक्षर आहेत, पा आपले 5 जे बोट आहेत ते 5 5 अक्षर आहेत,
मग आता आपण काय करू, इकडचे अक्षर कट केलं, इकडचं अक्षर कट केलं, मोजण्याची पद्धत सांगतोय. नंतर हे अक्षर कट केलं, इकडचं अक्षर कट केलं, सेंटरला कोणतं अक्षर राहिलं ते म्हणजे सी. सी हे अक्षर मध्यभागी पाचच्या, समजा आपले पाच बोट आहेत, पाच बोट पैकी एक बोट इकडचं काढलं, एक बोट इकडचं काढलं, नंतर इकडचं काढलं, नंतर इकडचं काढलं, म्हणजे अशा प्रकारे आपलं मधलं हे बोट आपल्याला सापडलं. मध्यभागी येणारे अक्षर, मधलं बोट आपण बऱ्यापैकी शोधत असतो. मग हे या ठिकाणी मधलं अक्षर कसं काढायचं, तर दोन्हीकडून समान अक्षर सुटले पाहिजे. त्या अक्षराच्या दोन्ही बाजूनी उजव्या आणि डाव्या बाजूनी समान अक्षर सुटली पाहिजे, म्हणजे ते मध्यभागी येणार अक्षर. मग याच्यासाठी तुम्हाला सांगितलं मी, मग हे जर समजा आता आपण पाच अक्षर येत, हे पाच अक्षर आहेत, या पाचामध्ये एक मिळवला, ही दुसरी पद्धत. पाचामध्ये एक मिळवलं, उत्तर आलं सहा, सहाला दोनने भागलं, बे एक बे, बे त्रिक सहा, म्हणजे तीन नंबरचं जे अक्षर आहे ते आपलं मध्यभागी असणार आहे, की जे आपण आता काढले या ठिकाणी एक दोन आणि तीन. म्हणजे तुम्ही दोन्ही प्रकारे जरी अक्षर काढलं तरी ते त्या ठिकाणी सी हे मध्यभागी येणार अक्षर असेल, तीन नंबरचं अक्षर. म्हणजे ह्या पद्धतीने ही पद्धत सोपी आहे, पण याच्यासाठी तुम्हाला थोडासा सराव करावा लागेल आणि एक सूत्र लक्षात ठेवावं लागेल. कोणतं? जेवढ्या संख्या आहेत त्या संख्यामध्ये किती मिळवायचा, एक मिळवायचा आणि त्याला भागिले दोन करायचं. त्या संख्या जे उत्तर येईल त्या उत्तराला काय करायचे, भागिले दोन करायचं. मग जे उत्तर येईल ते आपले डायरेक्ट मध्यभागी असणारी संख्या. लक्षात आली ही कन्सेप्ट? आता आपण काय करूया, परत एकदा सर्व कन्सेप्ट पाहूया आणि नंतर मग या ठिकाणी आपण प्रश्न नमुना प्रश्नांकडे जाऊया. सगळ्यात महत्वाची कन्सेप्ट उजवी आणि डावी बाजू पाहू. मग ही जी डावी बाजू आहे तुम्हाला सांगितलं मी, आपण जर समोर उभं राहिलो आपण या ठिकाणी असं लिहित असतो, आपण ज्या ठिकाणी लिहायला सुरुवात करतो ती आपली झाली डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडून, आणि उजव्या हातात उजवीकडे आपण संपवतो लिहायचं. तिकडून जर आपण समजा आपण ज्या हाताने समजा उजव्या हाताने लिहित असेल तर उजव्या उजव्या हातापासून जी आपण मोजायला सुरुवात करतो ती आपली उजवी बाजू. हेच अक्षराच्या बाबतीत पण लिहायचंय. अक्षराच्या बाबतीत सुद्धा काय, की आपण ज्या ठिकाणी अक्षराच्या डाव्या हाताला जर आपण पाहिलं, आपण आपल्या आपण अक्षरासमोर उभं राहायचंय, आपल्या ज्या डावा हाते त्या डाव्या डाव्या हाताला त्या अक्षराची सगळी डावी बाजू, आणि आपल्या उजव्या हाताला त्या अक्षरापासून सगळी त्याची त्या अक्षराची काय झाली, उजवी बाजू झाली. लक्षात येते? याच्यानंतर आपल्याला पाहिजे लगतचं अक्षर पा. मी तुम्हाला मग असं एक उदाहरण सांगितलं होतं, आता आपण लागलं तर दुसरं उदाहरण घेऊया. यमच्या लगतचे अक्षर, आता हे जे यम आहे या यमच्या लगतचे अक्षर कोणते येतील, यम माहित आहे, यमच्या लगतचं डावीकडील अक्षर यल आणि उजवीकडील अक्षर आहे यन. डावीकडील अक्षर कोणतं आहे, यन, आणि उजवीकडील अक्षर आहे, सॉरी यल हे डावीकडील अक्षर झालं, यल हे डावीकडील अक्षर झालं आणि यन हे उजवीकडील अक्षर झालं. ही एक कन्सेप्ट लक्षात ठेवायची. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट दरम्यानची अक्षरे. ज्या वेळेस आपण मी पाहा तुम्हाला सांगितलं होतं दरम्यानची अक्षरे, म्हणजे दोन जी शेवटची जी अक्षर आहे ज्यापासून ज्याच्या एफ आणि ओ सांगितलं होतं, एफ आणि ओ हे मोजण्यामध्ये धरायचे नाहीये. जर हे मोजण्यामध्ये न धरता त्याच्यामध्ये दरम्यान त्याच्या दरम्यान किंवा मध्यभागी येणारे अक्षर आपल्याला काउंट करायचे आणि ती त्या ठिकाणी द्यायची. त्याच्यानंतर ही एक कन्सेप्ट लक्षात ठेवायची, उजवीकडील अक्षराच्या उजवीकडील आणि डावीकडील. ज्यावेळेस आपण च्या उजवीकडील अक्षरे मोजत असतो त्यावेळेस ते अक्षर मोजण्यामध्ये धरायचं नाही आहे. समजा केच्या उजवीकडील म्हटलं, केच्या उजवीकडील तिसरे अक्षर, मग के हा इथं आहे आपला या केच्या उजवीकडे, मग आता उजवी बाजू कोणती आहे, इकडे येईल का, जे एच आहे नाही, तर ती कोणती बाजू झाली, डावी बाजू झाली, उजवी बाजू. ही उजवी बाजू आहे, कितव अक्षर, तिसरं अक्षर, एक दोन तीन, म्हणजे हे जे एन आहे हे एन उजवीकडील तिसरं अक्षर, इथं के हा मोजण्यामध्ये धरायचा नाही. त्याच्यानंतर आपल्याला आहे पासून आणि पर्यंत.
पासून आणि पर्यंत या एकाच वेळी या एकाच ठिकाणी आपल्याला ती सगळी अक्षर बोलायची. पासून म्हटलं ज्या अक्षरापासून सांगितलंय ते अक्षर सकट धरायचं आणि ज्या अक्षरापर्यंत सांगितलंय ते अक्षर सुद्धा सगळी अक्षर या ठिकाणी आपल्याला धरायची. आणि याच्यानंतर आहे मध्यभागी येणारे अक्षर. मध्यभागी येणारे अक्षर म्हणजे काय तुम्हाला सांगितलं, त्या जे अक्षर दिलेले आहेत समजा 10 अक्षर दिलेत किंवा 5 अक्षर दिलेत, 5 अक्षरामध्ये मधलं अक्षर काढायला लावले, मग मधलं अक्षर काढत असताना दोन्ही बाजूनी समान अक्षर राहतील आणि जे मध्ये उरेल ते आपलं काय राहील या ठिकाणी ते आपलं मध्यभागी असणार अक्षर. या ठिकाणी प्रश्न विचारत असताना अशा प्रश्न विचारत असताना बऱ्यापैकी ती विषम संख्याच असते. तुम्ही समसंख्या विषम संख्या मागच्या तासाला शिकलेत. त्या ठिकाणी जो आपल्याला प्रश्न देतात त्याच्यामध्ये बऱ्यापैकी विषम संख्या असते आणि त्या विषम संख्येमध्ये फक्त आपल्याला काय करायचं एक मिळवायचा म्हणजे ती समसंख्या होती. आपल्याला भाग द्यायला सोपं होतं आणि भाग दिल्यानंतर जे उत्तर येतं ते उत्तर म्हणजे आपली ती काय असते मध्यभागी असणारी संख्या असते. मग आता हे ज्या 7 कन्सेप्ट आहे याच फक्त 7 कन्सेप्ट आहेत, या 7 कन्सेप्ट जर तुम्ही चांगल्या प्रकारे लक्षात घेतल्या तर याच्यावरती जे काही दोन प्रश्न येतात, एक ते दोन प्रश्न येतात हुंकार आणि ते आपले गुण देणारे नाही म्हणत मी, गुण वाढवणारे आहे की जे आपला स्कोर वाढवतात, आपला स्कोर वाढव त्या ठिकाणी स्कोर वाढवण्यास मदत करतात. हे अक्षर आपल्याला हमकास त्या ठिकाणी काय करतात गुण वाढवतात. म्हणून आपण आता या ठिकाणी काय करूया याच्यावरील काही उदाहरणे पाहूया. मग आता ही जी एबीसीडी दिसते पा तुम्हाला समोर, ही एबीसीडी आपल्याला आपल्या प्रश्नपत्रिकेत ऑलरेडी दिलेली असते, ती गट करूनच दिलेली असते, 5-5 गट करून दिलेली असते, वाय पर्यंत ती असते. मग आता या ठिकाणी काय दिलेलं पहिला प्रश्न पाहूया. अक्षरमालेतील अक्षरमाले जे आपल्याला अक्षरमाला दिलेली त्या अक्षरमाले डावीकडून 12वे अक्षर कोणते. एकदम साधा प्रश्न आहे, आपण थोडासा विचार केला की आपल्या लगेच लक्षात येईल. अक्षरमाले डावीकडून 12 सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. कोणती बाजू आहे प्रश्नामध्ये प्रश्न वाचत असताना जे आपल्याला महत्वाचे अक्षर असतात त्याच्यावरती शक्यतो अंडरलाईन मारायचे म्हणजे आपल्या लक्षात येतो. डावीकडून सांगितलं मग डावी बाजू कोणती आहे आपल्याला मी मगाशी सांगितलं होतं की समोर उभं राहिल्यानंतर ज्या ठिकाणापासून आपण लिहायला सुरुवात करतो ती डावी बाजू किंवा आपल्या डाव्या हाताला जी बाजू असते ती डावी बाजू. मग त्या डाव्या बाजूकडून मोजायला सुरुवात करायची कितवा अक्षर पाहिजे 12 त्यांनी कोणत्या अक्षरापासून मोजायला लावलं का नाही. मग या ठिकाणी 5-5 अक्षराचा गट आहे म्हणजे 5 झाले जे पर्यंत 10 झाले त्याच्यानंतर कितवं पाहिजे 12 हे झालं की 11 आणि एल हे 12 अक्षर. एल या ठिकाणी काय झालं एल हे आपलं 12 अक्षर डावीकडून. डावीकडून म्हणल्यानंतर आपण ए पासून मोजायला सुरुवात केली. आता आपण आता पुढचा एक प्रश्न बघूया. काय म्हटले दुसरा प्रश्न कि जी हे अक्षर आपलं पाया ठिकाणी जी हे अक्षर बा जी या अक्षराचा उजवीकडून क्रमांक किती. आता या ठिकाणी पहा जी हे अक्षर आहे आपलं जी या अक्षराचा आपल्याला क्रमांक काढायचा आहे पण कुठून काढायचा आहे उजवीकडून. आपल्यासाठी हे महत्वाचे शब्द आहे जे 7 आपण कन्सेप्ट घेतले ते शब्द महत्वाचे ते शब्द एकदा त्याच्या खाली अंडरलाईन मारा किंवा ते लक्षात घ्या त्याच्यानुसार प्रश्न सोडवा खूप सोपा जातो सोडवा. उजवीकडून सांगितलं आता एक आपण कन्सेप्ट शिकलेलो उजवी डावीकडून म्हटल्यावर डावी आता ए पासून सुरुवात होते उजवीकडून म्हटल्यावर आपल्याला कुठून सुरुवात करावं लागेल वाय पासून सुरुवात करावं लागेल. आता वाय पासून सुरुवात करत असताना वायचे हे पाच पी पर्यंत 10 के पर्यंत 15 16 17 18 आणि 19 इथं झाले 19 आपल्या याच्यामध्ये आहे का पर्याय वाय हा पर्याय. आता ही एक पद्धत झाली. आता हे जे आता उत्तर काढलं आपण हे उत्तर काढायची एक पद्धत मोजून काढलं या ठिकाणी ह्या अक्षर आपण मोजत बसतो परंतु मी तुम्हाला अगोदर काय सांगितलं होतं याच्यात आणखीन एक पद्धत आहे की तुम्ही डावीकडून येणारे नंबर पाठ करा
डावीकडून एकदा येणारे नंबर जर पाठ केले तुम्ही तर उजवीकडून मोजत बसायची गरज पडत नाही. ती कशी तुम्हाला सांगतो पहा. आता डावीकडून नंबर येतो पहा, जी चा नंबर आपण पाहूया, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. जी 7 नावाची परिषद मी तुम्हाला म्हटलं होतो तसं 7 हे जी 7 नंबर हा कशाचा आहे, जी चा आहे. मग आता 7 नंबर जर जी चा आहे मग आता आपले टोटल अक्षर किती आहेत, 25. बोरड सर अतिशय छान घेताय तुम्ही. थोडस मी डिस्टर्ब करतो, त्या बोर्डचा ब्राईटनेस कमी करता येईल का आपल्याला, बोर्डचा ब्राईटनेस 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 नाही ना, फळ्याचा जे हे आहे इंटरॅक्टिव्ह बोर्ड त्याचा नाही ना, नाही ना सर, नाही का. हा आता चांगलं दिसतंय, आता दिसतंय व्यवस्थित, ब्राईटनेस ज्यादा झालं सारखं झालं ना, तिकडे झाले सगळे दरवाजे खिडके बंद आहेत. हा 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 बर 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 चालेल. किंवा मग आता तुम्ही लाल अक्षरात लिहिलं ना, तसं लाल अक्षरात लिहिलं तरी चालेल सर. बरोबर चालतंय हा लाल अक्षर. या ठिकाणी याचा आपल्याला जीता नंबर पाहायचा होता, जीता नंबर पहा, 1, 2, 3, 4. स्क्रीन मधलं का थोडीशी आता दिसतंय पहा बरं सर. नाही थोड हा हिरवी करा बरं, हिरवी दिसतंय का. आता पांढरे द्यावं लागेल तुम्हाला. हा नाही आपण चेंज करून घेईल. हा लाल नाही तरी चालतो, दिसतंय नाही का, लाल दिसतोय का. हो 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 ठीक आहे. आता आपण समजा हे पाहूया, या ठिकाणी याचा 1 नंबर होता, बी चा 2 नंबर झाला आपण, सी चा 3 नंबर, डी चा 4 नंबर, ई चा 5वा, एफ चा 6वा आणि जी चा 7वा. मग हा जो 7 नंबर आहे हा 7 नंबर आपले जे अक्षर आहेत 25 मध्ये 1 मिळवायचा, कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं 26 हे लक्षात ठेवायचं. आपण आपल्याला ज्यावेळेस उजवीकडून क्रमांक काढायचा त्यावेळेस 26 हे लक्षात ठेवायचं. हा 7 नंबर आहे आणि हा 26 आहे, 26 मधून 7 वजा करायची. 26 मधून 7 वजा केले, 6 7 जात नाही, मग 16 6 गेले, 9 7 16 हा चाला 1, 2 1 गेला, 1 राहिला 19. म्हणजे तुम्ही कोणत्याही प्रकारे त्या ठिकाणी वाय पासून तर जी पर्यंत मोजत असताना आपला वेळ जातो. मग ज्यावेळेस आपल्याला उजवीकडून नंबर सांगितलेला आहे त्यावेळेस काय करायचं की त्या अक्षराचा नंबर आपला पाठच आहे. समजा यम म्हटलं, यम हा 13 अक्षर नंबरचा आहे, 13 नंबरचा अक्षर आहे. मग यम हा उजवीकडून किती येईल पहा, 26 अक्षर आहेत आपल्याकडे, 26 आहेत, 26 मधून लगेच 13 वजा करायचे, 6 3 गेले, 3 राहिले आणि 2 1 गेला, 1 राहिले, म्हणजे 13 नंबर. उजवीकडून सुद्धा 13 नंबर आहे, डावीकडून सुद्धा 13 नंबर आहे आणि उजवीकडून सुद्धा 13व्या नंबरचा अक्षर आहे. म्हणजे आपण त्या ठिकाणी न मोजताही आपण डायरेक्ट ते काढू शकतो. उजवीकडून अक्षर मोजताना फक्त एक लक्षात ठेवायचं की 26 मधून त्या अक्षराचा डावीकडून येणारा क्रमांक वजा करायचा. म्हणजे आपल्याला उजवीकडून कोणत्याही क्रमांक पाठ करत बसायची गरज नाहीये. आपल्याला डावीकडचे जे नंबर आहे तेच नंबर आपल्याला पाठ करायचे. Q17 म्हटलेलं होतं, Q17 आहे, जर डावीकडून त्याचा 17 नंबर आहे तर उजवीकडून किती येईल, मग त्या ठिकाणी काय करायचं, 26 मधून लगेच 17 वजा केले की आपल्याला जे उत्तर मिळेल तो त्याचा उजवीकडचा क्रमांक असेल. याच्यानंतर आपण पाहूया पुढचा प्रश्न की वरील अक्षरमालेतील, आता ही जी अक्षरमाला दिलेली आहे आपल्याला, ही अक्षरमाला कंटिन्यू आपल्याला त्या ठिकाणी दिलेली असते, या अक्षरमालेतील मधले अक्षर कोणते. आता हा मग असेच आपण प्रश्न सोडवलेला होता पहा, मधलं अक्षर की ज्याच्या दोन्ही बाजू सारखे राहिले पाहिजे, ज्याच्यापासून दोन्हीकडून म्हणजे ज्या अक्षराच्या डावीकडे सारखेच अक्षर पाहिजेत आणि उजवीकडे सुद्धा सारखेच अक्षर पाहिजे. मग आता आपण मग असेच काढलं होतं की या ठिकाणी ही अक्षर किती येतं, टोटल 25. पूर्ण अक्षरमालेचं काढायचं आपल्याला, पूर्ण वरील अक्षरमालेतील, त्यांनी असं स्पेसिफिक सांगितलं नाही, एफ पासून टी पर्यंत धरा किंवा ज्याच्यापासून ते पर्यंत त्या अक्षरापर्यंत धरा.
असं घेतलं नाहीये. मग आपण तिची पूर्ण पूर्ण अक्षरमाला किती अंकाची आहे? 25. आपला सूत्र काय आहे? या 25 मध्ये काय मिळवायचा? एक मिळवायचा. उत्तर किती आलं? 26. या आलेल्या उत्तराला काय करायचं आहे? आपल्याला 2 ने भाग द्यायचा, किंवा त्या ठिकाणी काय करायचं, त्याचं निम्म करायचं, किंवा त्या ठिकाणी भागकार करायचं. मग आता भागकार केल्यानंतर बे एक बे आणि बे 3 10 अशा प्रकारे भागकार करू शकता, किंवा तुम्हाला ज्या प्रकारे येत असेल हा वाटीतला भागकार तो भागकार करू शकता. बे एक बे आणि वरतून घेतला, सॉरी इथे शून्य राहिला, बे 3 6 म्हणजे आपल्याला जे उत्तर भेटलं 13 नंबरचं अक्षर तुम्हाला जो नंबर पाठ करायला हवा, किंवा नंबर पाठ केलं जरी असेल, 5 10 11 आणि 12 आणि 13 13व्या नंबरचं अक्षर आहे यम, आणि आपला पर्याय क्रमांक आहे 4. या ठिकाणी आपल्याला पर्याय बघायची सुद्धा गरज पडत नाही, फक्त आपल्याला काय करायचंय हे कन्सेप्ट लक्षात घ्यायचे. मधले अक्षर या कन्सेप्ट जर आपण लक्षात घेतल्या तर आपल्याला त्या ठिकाणी काय होणार आहे, ह्या गोष्टी समजणार आहेत, डायरेक्ट उत्तर आपल्याला काढता येणार. मात्र या ठिकाणी काय करायचं आता, आता हा पुढचा आपण प्रश्न बघूया. वरील अक्षरमालेतील 12व्या अक्षराच्या डावीकडील 5वे अक्षर कोणते? 5. या ठिकाणी काय केलंय? 2 कन्सेप्ट आहे, दोन्ही कन्सेप्ट काय केल्यात आता एकत्र केलं. वरील अक्षरमालेतील 12वे अक्षर सगळ्यात आपल्याला महत्वाचं काय करायचंय? 12वा अक्षर शोधायचंय. मग 12वा अक्षर मला असं वाटतंय 13 नंबरचं नियम आहे, आपण पाठ केलेलं आहे 13 नंबरचं कायम स्वरूपी मध्यभागी असतो, तो नंबर माझा पाठ असल्यामुळे मला माहिती आहे 13च्या अगोदर 12 आहे, म्हणजे याला असणार आहे. तरी पण आपण मोजूया, पहिले 5 ई पर्यंत, त्याच्यानंतर जे पर्यंत 10 11 आणि 12 आपल्याला एल हे अक्षर भेटले. आता एल हे अक्षर भेटल्यानंतर आपल्याला काय सांगितलंय? अक्षराच्या हा आपल्यासाठी खूप महत्वाचा शब्द आहे. ज्यावेळेस मी तुम्हाला मगाशी सांगितलं पहा की ज्यावेळेस च्या हे अक्षर येईल, पहा ज्यावेळेस च्या हे अक्षर येईल त्यावेळेस काय करायचंय? ते अक्षर जे आहे ते अक्षर मोजायला मोजताना धरायचं नाही, ते अक्षर अजिबात मोजताना धरायचं नाहीये. आपला इथलचा इथपर्यंत प्रश्न संपलेला आहे. आता इथून पुढचा प्रश्न करूया. डावीकडील पुढं डावी बाजू, मग ह्या अक्षराची डावी बाजू कुठं असणार आहे? इकडं. मग ह्या डावीकडे कितवा अक्षर पाहिजे आपल्याला? 5वा अक्षर पाहिजे. मग 5वा अक्षर कसं मोजायचं? 1 2 3 4 आणि 5. 5वा अक्षर कोणतं आहे? बाप जी हे आपल्याला मिळालेलं 5वा अक्षर आहे. मग या ठिकाणी आपलं जे उत्तर आहे पर्याय मध्ये पहा, ते 1 नंबरलाच आहे. जी हे अक्षर त्या ठिकाणी कितवा आहे? आपलं 5वा. आपल्याला ते त्याचं उत्तर भेटलं. या ठिकाणी पहा, सगळ्यात महत्वाची कन्सेप्ट काय? प्रश्न वाचत असताना महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. 12वा अक्षर आपण 12वा अक्षर शोधलं, त्याच्यानंतर ही सगळ्यात महत्वाची कन्सेप्ट आहे च्या. च्या म्हणजे काय करायचंय? ते अक्षर मोजताना धरायचं नाहीये. आणि दुसरी कन्सेप्ट कोणती आली मग त्याच्यानंतर? डावीकडे. डावीकडे येऊ, मग आपल्याला माहिती आहे अक्षराची डावीकडची. जसं आपण समोर उभा आहोत किंवा समोर पेपर लिहित असताना आपण समोर असे बसलेलो असतो, मग या ठिकाणी काय येतं? जे आपला डावा हात आहे ती डावी बाजू झाली, जे उजवा हात आहे त्या अक्षराची काय झाली? ती उजवी बाजू झाली. मग या ठिकाणी जी आपल्याला मिळालेलं हे डावीकडील 5वा अक्षर. आता याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया काय आहे. एफ व आर च्या दरम्यान किती अक्षरे आहेत? पहा प्रश्न पहा. एफ लगेच शोधून घ्यायचं आपण. एफ व आर, आर कुठं आहे? आर इथं आहे.
प्रश्न काय त्याच्यानंतरचा महत्त्वाचा शब्द काय सांगतोय मी तुम्हाला, च्या। च्या शब्द आला हे दोन्ही अक्षर मोजायचे नाहीये, हे कायमस्वरूपी लक्षात ठेवा। आता दरम्यान, दरम्यान म्हणजे मध्यभागी, या दोघांच्या मध्यभागी पाहता एफ पण आपण पडून टाकलाय, आर पण पडून टाकलाय, आपल्याला मोजायचे नाही, कारण कोणी सांगितलं, च्याने सांगितलं, मग त्याच्यामुळे ते दोन्ही मोजले नाहीत आपण। मग फक्त आता हे मोजायचे, मग हे मोजत असताना एक दोन तीन चार, हे पाचचा गट्टा आहे, चार आणि पाच नऊ दहा अकरा, मग या ठिकाणी अकरा पर्याय क्रमांक पाहायचा, अकरा कुठे येईल, पहिला पर्याय तेरा, दुसरा आहे अकरा, हो आपलं उत्तर भेट। फक्त काही शब्द लक्षात घ्यायचे प्रश्न सोडत असताना किंवा प्रश्न वाचत असताना, आपल्याला एक महत्वाची गोष्ट करायची आहे की प्रश्न सुरुवातीपासून आपल्याला जसं जसं दिलाय तसं तसं आपल्याला त्या ठिकाणी खुणा करून घ्यायच्या, की जेणेकरून आपला पुढचा वेळ व्यवस्थित वाचेल, व्यवस्थित प्रकारे तो प्रश्न सोडवता येईल, कन्सेप्ट आपल्या लक्षात राहतील। त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न पाहायचा आहे, काय म्हटलंय सहावा प्रश्न असा आलाय पहा, डी पासून एस पर्यंत किती अक्षरे आहेत। आता पहा, डी पासून हा शब्द आलाय, मी सांगितलंय मगच आपलं उदाहरण लक्षात ठेवायचं, खाऊ पासून म्हटल्यानंतर खाऊ, माझ्या पासून सुरुवात करा, तसं डी पासून सुरुवात करायची आहे, हा जो डी आहे या डी पासून आपल्याला सुरुवात करायची आहे एस पर्यंत, एस पर्यंत, यस कुठे आहे। आता आपल्याला कन्सेप्ट काय शिकवलेली आहे, पासून म्हटलं की हे सगळं धरायचे, मग पासून यस पर्यंत किती अक्षर आहेत, मग डी पण धरायचं आहे, मग डी आहे एक दोन, त्याच्यानंतर हा पाचचा गठ्ठा आहे, हा पाचचा गठ्ठा आहे, त्याच्यानंतर इथं किती येतं, म्हणजे हे दोन, दोन आणि पाच सात, सात आणि पाच बारा, त्याच्यानंतर तेरा, चौदा, पंधरा, आपण डायरेक्ट नंबर दिले एक दोन तीन चार पाच सहा सात, सॉरी सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा आणि सोळा, आणि सोळा पासून, डी पासून यस पर्यंत किती अक्षर आहे, सोळा। मग या ठिकाणी हा पा, हे जो पर्याय आहे आपला, हा पर्याय आपल्याला काय करायचा आहे, त्या ठिकाणी टिक करायचा, पासून आणि पर्यंत हे दोन शब्द आपल्याला प्रश्नामधून शोधायचे, हे दोन शब्द आपल्या लक्षात आले, कन्सेप्ट मध्ये दिलेले आहेत, हे जर तुमच्या लक्षात आलं तर तुम्हाला हा प्रश्न सोडवत असताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार। याच्यानंतर आपण पुढचा एक प्रश्न बघूया, काय प्रश्न आहे तो, की ए पासून, ए पासून के पर्यंतच्या, आता इथं आपण हा ए इथं के पासून पर्यंत, मग किती अक्षर आहेत पा, एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा अकरा, अकरा अक्षर आहेत, काय ए पासून के पर्यंत अकरा अक्षर आहे, बरोबर आहे, अक्षरातील मधले अक्षर, अरे बाप, या ठिकाणी दोन कन्सेप्ट एकत्र केले, पासून पर्यंत आणि मधले अक्षर, मग आपण काय ऐकत नाही, आपण दहा अक्षर मोजलेले पासून, ए पासून के पर्यंत मोजलं, किती अक्षर भरले आपली, अकरा अक्षर आहेत, मधलं अक्षर काढायचे, मधलं अक्षर काढायचं आपल्याला सूत्र सांगितलं होतं पा, जे दिलेल्या संख्या अंक आहेत, जे दिलेले अक्षर आहेत ते मोजून घ्यायचे, त्याच्यामध्ये एक मिळवायचा, किती आलं उत्तर बारा, मग या बाराला काय करायचं, या बाराला दोनने भागायचं, बे कबे बे सख बारा, किंवा तुम्ही दुसऱ्या प्रकारे सुद्धा सोडवू शकता, बारा दोन बेस आहे बारा, कसंही सोडवलं तुम्ही तरी उत्तर काय येणार आहे,
तेच येणार आहे. म्हणजे जे सहावं अक्षर, मग आता आपल्याला काय ठिकाणी उत्तर भेटलंय, सहावं अक्षर पहा. हे जे सहावं अक्षर आहे, हे सहावं अक्षर काय आहे, मध्यभागी. मग आपण मोजूया पहिल्यापासून, एक दोन तीन चार पाच, आणि आपल्याला भेटलेलं हे सहावं अक्षर. म्हणजे हे या ठिकाणी आपल्याला या प्रश्नामध्ये ए पासून के पर्यंत किती अक्षर होते, अकरा अक्षर होती, त्याच्यामधलं मधलं अक्षर भेटलं आपल्याला एफ. म्हणजे एफ हे अक्षर काय आहे, मध्यभागी आहे. खरंच आहे का पाहूया. या ठिकाणी पाहिलं आपण एफच्या इकडं पाच अक्षर आहेत पा. आता या एफच्या उजव्या बाजूला किती अक्षर आहेत पाहूया, जी एच तिसरं आय चौथं जे आणि पाचवा आहे. म्हणजे पा एफ हे मध्यभागी आहे, एफच्या इकडं पाच अक्षर आहे आणि एफच्या इकडं ही पाच अक्षर आहे. एफ हे बरोबर मध्यभागी अक्षर. लक्षात आले. आता याच्यानंतर आपण पुढचा एक प्रश्न पाहूया अजून. अरे बापरे, आता वेगळा झालेला आहे जरा कन्सेप्ट मध्येच अंक. तुम्हाला मी मागाशी म्हटलो होतो की तुम्ही काय करा, त्या ठिकाणी अक्षरांची नंबर पाठ करा. आता ते तुमची आता लगेच पाठ होणार नाही, परंतु आता आपण काय करूया, आपल्याकडे वेळ आहे, तर त्या वेळेनुसार आपण या अक्षरांचे नंबर जर पाठ केले तर तुम्हाला अशा प्रकारे आलेले प्रश्न तुम्हाला खूप लवकर त्या ठिकाणी सोडवता येईल. माझा ठिकाणी प्रश्न काय पा, डावीकडून. पहिली कन्सेप्ट आपली काय आली याच्यामध्ये, डावीकडून. डावीकडून म्हणजे कोणते, ए अक्षरापासून. त्याच्यानंतर हा सुद्धा एक लय महत्वाचा विषय शब्द आहे पा. हा प्रत्येक गणितामध्ये बऱ्यापैकी हा प्रश्न येत असतो, अनुक्रमे. अनुक्रमे म्हणजे याच्यामध्ये जसे नंबर दिले आहेत तसेच अक्षर, त्याच्यामध्ये बदल करायचा नाही. पहिल्यांदा किती नंबरचा अक्षर दिलाय, 20 नंबरचा अक्षर. 20 नंबरचा अक्षर कोणता आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं, T20 मॅच. T20 म्हणजे काय, टी नंबर. टी हे 20 नंबरचं अक्षर आहे आपल्या लक्षात ठेवण्यासाठी. T20 किंवा T20 मॅच आपण असते ना, त्याच्यानुसार टी नंबर, टीचा नंबर मी पाठ करून ठेवला होता, तो म्हणजे काय, टी. किंवा आपण, मी तुम्हाला मागे सांगितलं होतं ई ज्योती, त्याच्यामध्ये सुद्धा टी हे काय येते, 20 नंबरला येते. तरी पण आपण मोजून बघूया, हे पाच पाचचे गट्टे हे तरी मोजायची शक्यता आपल्याला गरज पडून द्यायची नाहीये, कारण आपल्याला काय करायचं आहे, आपल्या परीक्षेमध्ये आपला वेळ वाचवणारा हा प्रश्न आहे आणि हमखास गुण याच्यामध्ये गुण जात नाही, कारण समोरच आहेत सगळे उत्तर पण असतं समोर, फक्त ते शोधायचे. हे पाचचा एक गठ्ठा, हा पाचचा एक गठ्ठा म्हणजे पाच दहा पंधरा वीस डायरेक्ट येतं, किंवा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस. म्हणजे वीस हे विसावं अक्षर आपल्याला भेटलेलं आहे, ते म्हणजे कोणतं भेटले, टी. त्याच्यानंतर अनुक्रमे पा, हा शब्द लक्षात. अनुक्रमे म्हणजे काय, की याच्या क्रमामध्ये बदल करायचा नाही. मी आता विसावं घेतलं, मग बारावं घ्यायचं आणि मग पहिलं घ्यायचं, मग अकरावं घ्यायचं, असं काही करायचं नाही. त्यांनी जसं त्या प्रश्नपत्रिकेमध्ये त्या प्रश्नामध्ये दिलेलं आहे की या क्रमानेच घ्यायचं, मग या क्रमानेच आपण अक्षर घ्यायचं, मग या क्रमाने. त्याच्यानंतरच पहिले आपले अक्षर भेटले टी, त्याच्यानंतरच आपल्याला घ्यायला लावलं त्यांनी कोणतं, पहिले घ्या. पहिलं कोणतं अक्षर वा, हा ए. डावीकडून सांगितलंय, त्याच्यामुळे डावी बाजू हीच आहे, ए हे पहिलं अक्षर आहे. मग आपल्याला भेटलं ए. त्याच्यानंतरच अक्षर आहे बारावं अक्षर. बारावं अक्षर तुम्हाला सांगितलेलं आहे, बारावं अक्षर कोणतं आहे, यल आहे. कसं काढलं ते, कारण यम हे तेरावं अक्षर पाठ केलेलं आहे मी. तेराच्या अगोदर काय असतो, यल असतो, यम सॉरी यल असतो, तो बारावं अक्षर झालं. किंवा तुम्ही मोजा, पाचचा गट्टा आहे, पाच आणि पाच दहा, अकरा आणि बारा. मग आपल्याला भेटलं यल भेटला. त्याच्यानंतरच आपण पाहूया अकरावं अक्षर आपल्याला पाहायचंय पा. मग हे जे अकरावं अक्षर आहे, हे अकरावं अक्षर आपल्याला कसं काढायचं, याच्या अगोदर, कारण बारावं अक्षर आपण आताच काढलं होतं बारा नंबरचं, त्याच्या अगोदर अकरावं एक वजा करायचा, के अक्षर. आपल्याला शब्द भेटला टॉप. किती नंबरचं आपलं उत्तर आहे ते, एक नंबरचं आपलं ह्याचे उत्तर आहे.
अशा प्रकारे अर्थपूर्ण शब्द घेऊ। आता पहा या ठिकाणी डावीकडून किंवा उजवीकडून या या क्रमांकाचे अक्षर घ्या, त्याच्यापासून एक अर्थपूर्ण शब्द बनवा आणि त्याचं पहिलं अक्षर पहा किंवा त्याचं शेवटचं अक्षर सांगा। अशा प्रकारचे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी प्रश्न येतात। मग अशा वेळेस आपल्याला काय पाहिजे, ही जी क्रमांक आहे अक्षराचे जी क्रमांक आहे ती डावीकडून पाठ असली पाहिजे, आपल्याला उजवीकडून काढता येतात। उजवीकडून आपण सदिस जो अनुक्रमांक दिला त्याच्यातून वजा करायची, ती काढायची आणि त्याच्यानुसार एक शब्द बनवायचा असतो आणि त्याच्यावरून जे पुढचा प्रश्न विचारला असेल तो आपल्याला सोडवायचा असतो। त्याच्यानंतर आपण पुढचं पाहूया, नववा प्रश्न काय आहे तो पहा। ई व यलच्या दरम्यान, आता पहा इथं जरा ट्विस्टिंग प्रश्न आहे, ई आणि यल। चला पहिल्यांदा आपण लगेच मार्क करून घ्यायची ई यल। प्रश्न सोडवत असताना कधी पण सुरुवातीपासून ई आणि यल मार्क करून घेतलं। च्या म्हटलंय, काय म्हटलंय, आपली ही जी कन्सेप्ट आहे महत्वाची, च्या। च्या म्हणजे काय करायचं, हे दोन्ही मोजायचे नाही, च्या दरम्यान। दरम्यान म्हणजे मध्यभागी, किती येत, एक दोन तीन चार पाच सहा, पूर्ण गठ्ठा आहे आणि हा एक फक्त एकमेव सहा अक्षर आहे, किती अक्षर आहेत, सहा। मग दरम्यान जेवढी अक्षरे आहेत आपलं इथपर्यंत सोडून झालं, आयत पर्यंत त्याच्या, अरे इथं दुसरं काळ आहे अक्षर, काय आहे, एक छेद दोन पट पा। तुम्ही अपूर्णांक शिकला असताल पा चौथी मध्ये, त्याच्यामध्ये एक छेद दोन म्हणजे अर्धा किंवा त्या ठिकाणी छेद आणि अंश आणि छेद तुम्ही वाचायचं शिकले। आता त्याचा आपल्याला या ठिकाणी वापर करायचा, पट। पट या शब्दाचा अर्थ तुम्हाला शिकवलेला आहे का, पट म्हणजे काय, गुणाकार। पट म्हणजे काय, गुणाकार, किंवा आपण म्हणतो पा याला किती दिलेत, दोन दिले ना, मला त्याचे दुप्पट पाहिजे। दुप्पट म्हणजे किती, पट म्हणजे मला चार पाहिजे का, पट घेतली आपण, दुप्पट घेतली। दुप्पट म्हणजे काय, त्याच्या दोन पट, त्याचा दोन वेळेस गुणाकार केला, दोन गुणिले दोन बेदुणे चार, म्हणजे ज्यावेळेस पट हा शब्द येतो पा, पट हा शब्द नेहमी लक्षात ठेवा, पट म्हणजे गुणाकार। पट म्हणजे काय, गुणाकार। आपल्याला हे अक्षर भेटलेत, दरम्यानची अक्षरे आहेत, मग यांचा काय करायचं सांगितलं त्यांनी, पट। पट करायला लावलाय, पट म्हणजे काय करायचा, गुणाकार। एक छेद दोन पट, किती पट करायचा, एक छेद दोन पट। पट या शब्दाचा अर्थ काय आहे लक्षात ठेवा, थोडस जरा व्यवस्थित हे करतो, सेंटरला येतो सहाची एक छेद दोन पट करायची, सहाची एक छेद दोन पट। मग आता इथे एक छेद दोन पट कसे करणार हे तुम्हाला नवीन आहे, ह्याच्याकडे नीट लक्ष द्या। सगळ्यात महत्वाची कन्सेप्ट तुम्ही पट लक्षात ठेवा, पट। ज्यावेळेस तुम्ही पट लक्षात ठेवता, पट म्हणजे काय, पट याचा अर्थ आहे गुणाकार, पट याचा अर्थ काय आहे, गुणाकार, लक्षात ठेवा गुणाकार। आता ही पट कशी करायची व्यवस्थित पहा, जी खालची संख्या असेल मग अशी मी तुम्हाला भागाकारामध्ये शिकवलं नाही का, एक मिळवा त्याला काय करा, एक मिळवल्यानंतर जे उत्तर येईल समजा सव्वीस त्याला कितीने भागा, दोनने भागा, सेम तसंच आहे, फक्त इथं आता थोडस बे एक बे आणि बे त्रिक। जरी गुणाकार सांगितला असला तरी आपल्याला काय करायचंय, छेदस्थानची जी संख्या असते त्या संख्येने या वरच्या ज्या अंशस्थानी असणाऱ्या संख्या आहेत त्याला भाग दे, किंवा असं करा याचं उत्तर काय येईल आणि नंतर मग ह्या दोघांचा गुणाकार करायचा, काय तीन गुणिले, मग तीन गुणिले एक तर उत्तर काय येईल तीन। या प्रकारे पण करू शकता किंवा आणखीन तुम्ही वेगळ्या प्रकारे पण करू शकता पा, इथे एक हे दाखवतो, सहा सहा गुणिले एक छेद दोन
अगोदर काय करायचे, सहाचा आणि एकाचा गुणाकार करायचा, सहा एक सहा भागिले दोन, बे एक बे, बे त्रि सहा, अशा प्रकारे पण तुम्हाला भेटत. हे दोन प्रकार आहेत. अगोदर यांचा गुणाकार करा, सॉरी अगोदर भागकार करा, मग गुणाकार करायला सोपा जाईल, कारण संख्या कमी होते भागकारामध्ये. जर गुणाकार केला तर संख्या वाढत जात असते, म्हणून शक्यतो अगोदर भागकार करा. ही पद्धत एकदम योग्य आपल्याला याच्यासाठी. माझ्या ठिकाणी आपल्याला उत्तर काय भेटलेलं आहे, तीन. हे उत्तर आहे तीन. मग काय सांगितलंय इथपर्यंत आपण सोडवलं की नाही? आता याच्या पुढे पहा, अक्षरे कोणत्या दोन अक्षरांच्या दरम्यान आहेत. अरे बाप, म्हणजे याच्या दरम्यान जेवढी अक्षर आहे होती सहा, त्याच्या एक छेद दोन पट किती आली, तीन अक्षर आली. मग तीन अक्षर कोणत्या अक्षर गटाच्या दरम्यान आहे? मग आपल्याला पर्याय दिलाय पहा. पहिला पर्याय काय आहे, यम पी. कुठं आहे यम? या ठिकाणी यम आहे, या ठिकाणी पी आहे. आपल्याला किती अक्षर पाहिजे त्याच्या दरम्यान? तीन अक्षर पाहिजेत. एक दोनच अक्षर आहेत, म्हणजे हा अक्षर गट घेऊ शकतो का? नाही. त्याच्यानंतर इथं हा यमच आहे. निरेश जरा थोडी यम आणि क्यू, यम आणि क्यू, हा यम आहे आणि क्यू आहे, यांच्या दरम्यान एक दोन तीन अक्षर आहे, हा क्यू आहे आपला. यम आणि क्यू तीन अक्षर भेटली, म्हणजे हाच हेच आहे आपलं काय आहे त्याच उत्तर आहे. तरी पण आपण पुढे पाहूया. पी आणि यू, या ठिकाणी पी आहे आणि हा यू आहे. पी आणि यू च्या दरम्यान किती येतील? एक दोन तीन चार. आपल्याला चार पाहिजेत का? आपल्याला किती अक्षर पाहिजेत? फक्त तीन, म्हणजे हाही पर्याय येणार नाही. टी आणि यू, टी आणि यू शेजारी शेजारी त्यांच्यामध्ये कोणतेच अक्षर नाही, म्हणजे तो सुद्धा पर्याय येणार नाही. हा जो आहे यम आणि क्यू, यम आणि क्यू याच्यामध्ये एक दोन तीन अक्षर आहेत. यम ओ आणि पी हे यम आणि क्यूच्या, यम आणि क्यूच्या दरम्यान आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला पहा, तीन कन्सेप्ट एकत्र केलेले आहेत. दरम्यानची अक्षर शोधायला लावली, त्याची पट करायला लावलेली आहे, आणि पट करून ती अक्षरे किती येतात ती अक्षरे आपल्याला या ठिकाणी शोधायची. लक्षात आलं? हा याच्यामधला सगळ्यात अवघड प्रश्न, परंतु हा अजिबात अवघड नाही. तुम्ही जर फक्त हा पट करायला शिकले का, पट केल्यानंतर तुम्हाला हा प्रश्न सगळ्यात सोपा होईल. अजून आपण याचा सराव, उदाहरणाचा सराव केला ना, तर ही हा प्रश्न तुम्ही असा इझिली सोडवू शकता, कारण तुम्हाला याच्यामध्ये जास्त काही पाहायची गरज नाहीये. आता आणखीन एक आता असा प्रश्न येत असतो पा, की त्या ठिकाणी काय केलेलं आहे, अशी अक्षर या ठिकाणी दिलेले आहेत, अक्षरांच्या जोड्या जोड्या दिल्या. बोला सर, टाइम झालाय का? हो हो, बर ठीक आहे, चालतंय. आता याच्यानंतरचा भाग आपण उद्या सकाळच्या तासिकेला पाहूया. धन्यवाद. सरांनी अतिशय छान पद्धतीने, म्हणजे सोपे प्रश्न, कठीण प्रश्न आणि मध्यम स्वरूपाचे प्रश्न, तिन्ही स्वरूपाचे प्रश्न त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने घेतलेले आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने मी बुरुड सर यांचे धन्यवाद मानतो. आणि आजचा तास संपला, उद्या सगळ्यांनी 7 ते 8 या वेळेमध्ये जॉईन व्हायचं आहे.